पंढरपूर शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याचे काम युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटीला देण्यात आले असून या संस्थेच्या वतीने मोकाट कुत्र्याचे निर्विचीकरण व लसीकरण केले जात आहे. पिसाळेला कुत्रा चावला म्हटले की माणूस दवाखान्यात पळतोच आणि त्याला वेळेवर औषधोपचार मिळाला व इंजेक्शनचा कोर्स योग्य रीतीने डॉक्टरच्या सल्ल्याने केला तर वाचण्याची शक्यता पूर्ण वाढते. माणसाला रेबीज अलर्ट होण्यासाठी 90% जबाबदार हा कुत्राच असतो. अनेक उपाय योजले गेले परंतु याचा नायनाट आजही अवघड वाटत आहे. याचे कारण म्हणजे त्यांची प्रजननक्षमता, तीक्ष्ण कान, चपळता, वास घेण्याची क्षमता. प्रिव्हिजन ऑफ क्युएटी टू ॲनिमल ॲक्ट 1960, ॲनिमल बर्थ कंट्रोल ड्रॉग रूल्स 2001 नुसार पंढरपूर नगरपालिकेकडून मागील वर्षापासून कुत्रे पकडणे, निर्बजीकरण व रशीकरण करून पुन्हा जेथून आणले तेथे सोडणे सुरू केले आहे. यामुळे पंढरपूर शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याचे काम युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीला देण्यात आले आहे. या संस्थेमार्फत पंढरपूर शहरातील मोकाट कुत्र्याचे निर्बजीकरण व लसीकरण केले जात आहे. कबीर देवकुळे, KS News, प्रतिनिधी, पंढरपूर.